विद्यार्थी मित्रांनो ऍडमिशन प्रोसेस फॉर बीएससी अग्रिकल्चर तर आता लवकरच काउन्सिलिंग वगैरे सुरू होईल आणि त्यावेळेस आपल्याला काय काय पूर्वतयारी वगैरे करायची तर या संदर्भात आपण आता प्रिपरेशन करत आहोत किंवा माहिती जाणून घेत आहोत की कशा पद्धतीनं आपल्याला पोर्टलवरती तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे करायचं माहिती तुमची फिलअप करायची फी वगैरे स्ट्रक्चर कसं पद्धतीनं भरायचं त्याच्यामध्ये तर हे सर्व जाणून आहे आपल्याला आणि त्याचबरोबर पी के व्हीच्या च्या अंतर्गत येणारं ऍग्रीकल्चर कॉलेज ऑफ अकोला जे आहे तर त्या ठिकाणचे कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणू आपण त्याला मागच्या अभ्यासावरून आपल्याला यावर्षी साधारण काय कट ऑफ राहू शकतात वेगवेगळ्या कॅटेगरीज करतात तर ते लक्षात घ्यायचे आप, आप 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 तर आपण सुरुवात करूया आपल्या या अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसच्या अंतर्गत येणाऱ्या अॅग्रिकल्चर एज्युकेशनच्या संदर्भात कसं रजिस्ट्रेशन आहे आणि कशा पद्धतीनं तुम्हाला पुढची माहिती वगैरे फिल अप करायची तर तुम्ही पोर्टलवरती गेल्यानंतर जे काही आता आपण बघितलं की ऍग्रीकल्चर एज्युकेशन याच्यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला स्टेट कॉमन एंटरन टेस्टल महाराष्ट्र स्टेट याच्या अंतर्गत तुम्हाला रजिस्ट्रेशन किंवा रजिस्टर लॉग इन जर तुमचं अगोदर लॉग इन असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता अदरवाइज तुम्हाला नव्यानं रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर तुम्हाला रजिस्टर्ड त्यासाठी पुढच्या पेजवर तुम्हाला जावं लागतं आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला यू हॅव सिलेक्टेड अॅग्रिकल्चर कोर्स फॉर रजिस्ट्रेशन फॉर कॅपराउंड तर तुम्हाला आता ॲग्रिकल्चरसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणून तुम्ही ते सिलेक्ट करता त्याच्यावरती क्लिक करता आणि मग आता तुमची प्रोसेस सुरू होऊन जाते आता याच्यामध्ये फर्स्ट नेम आहे कॅन्डिडेट्स फादर नेम किंवा हसबंड नेम आहे कॅन्डिडेट्स नेम लास्ट नेम आहे म्हणजे ऍड ईमेल ईमेल आयडी त्याच्यावरती तुम्हाला एक ओ टी पी होऊन जाईल व्हेरिफिकेशन होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला पुढचं जे मुद्दा आहे तो मोबाईल नंबरचा आहे आणि तो देखील तुम्हाला त्याच्यावरती ओ टी पी येऊन जाईल आणि मग ते व्हेरीफाय होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला जेंडर वगैरे हो लिहायचं आहे मेल फिमेल ट्रान्सजेंडर वगैरे हो कास्ट वगैरे हो कुठली ते लिहायची तुम्हाला त्याच्यानंतर तुमचं स्टेट वगैरे हो डिस्ट्रिक्ट हे सर्व तालुका वगैरे हो तुम्हाला आहे त्या ठिकाणी आणि मग तुम्हाला नेम आणि पासवर्ड निवडायचा आहे तर युझरनेम साठी तुम्हाला काही कंडिशन सांगितल्या जातात त्याच्यामध्ये अल्फाबेट्स आणि न्युमेरिक्स वापरायचे असतात आणि साधारणपणे नेम ओप करताना आपल्याला ते चार कॅरेक्टरपेक्षा कमी नसावं आणि पंधरा कॅरेक्टरपेक्षा जास्त नसावं त्यानंतर पासवर्ड तयार करताना साधारण आठ मिनिमम कॅरेक्टर त्याच्यामध्ये यावे आणि मॅक्झिमम पंधरा कॅरेक्टरचं ते असावं पासवर्डमध्ये एक अल्फाबेट असावं अल्फाबेट जे आहे त्याच्यामध्ये एक अप्पर केस अल्फाबिट त्यानंतर एक लोअर केस अल्फाबीट वन न्युमेरिक अँड वन स्पेशल कॅरेक्टर तर अशा पद्धतीने तुम्ही ते निवडलं एकदा आणि मग त्याला कन्फर्म केलं कन्फर्म पासवर्ड वगैरे हो म्हटलं की मग तुमचा कॅपच्या वगैरे त्याच्यामध्ये टाका आणि तुमचं ते सबमिट करा लगेच तुम्हाला असा एक मेसेज येतो की डिअर एप्लिकंट यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर फॉर एग्रिकल्चर ऑन सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप कॅपवरती तुमचं रजिस्ट्रेशन झालं अशा प्रकारचा मेसेज जर आला तर तुम्ही लॉग इन वगैरे हो करू शकता मग या ठिकाणी पुन्हा युजर आय डी टाका त्यानंतर तुमचा पासवर्ड टाका आणि कॅप्चा टाका तर तुम्ही पुढच्या पेजवर चालले जाता आणि तुमचं एक दालन तुमच्याकरता ओपन होतं एक पुढचं पेज ओपन होतं तर त्याच्यामध्ये प्रोफाईल आहे त्यामध्ये प्रोफाईलमध्ये क्रिएट ऍग्रिकल्चर प्रोफाईल व्ह्यू अँड अप्लाय कॉलेज प्रिफरन्स एक्झाम फी ॲग्री डॅशबोर्ड तर अशा पद्धतीचे तुम्हाला वेगवेगळे पॉईंट त्या ठिकाणी येतात आता प्रोफाईलमध्ये तुम्हाला सर्व माहिती कशा पद्धतीने भरायची त्याच्याबद्दल एक सूचना येते तर ती सूचना तुम्ही वाचून घ्यायची काळजीपूर्वक ती सर्व सूचना वाचल्यानंतर मग तुम्हाला पुढच्या ओके आहे आय ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज येऊन जाईल तर त्या ठिकाणी मग अर्जदाराची नोंदणी यामध्ये वैयक्तिक माहिती इतर तपशील शैक्षणिक तपशील प्रवेश परीक्षा तपशील वेटेज फोटो स्वाक्षरी तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये भराव्या लागतात वैयक्तिक माहितीमध्ये आधार क्रमांक पॅन क्रमांक उमेदवाराचं पूर्ण नाव त्यानंतर जन्मदिनांक ईमेल आय डी त्यानंतर मोबाईल नंबर लिंग वगैरे हे सर्व माहिती त्याच्यामध्ये भरायची त्यानंतर वडिलाचा व्यवसाय वडिलाचं नाव आधीचं आईचं आधी लग्नाच्या आधीचं नाव त्यानंतर आधी आईचं लग्नानंतरचं नाव मिडल नेम लास्ट नेम सर्व माहिती भरायची पत्ता वगैरे द्यायचा आहे राज्य वगैरे सर्व माहिती त्याच्यामध्ये भरायची आता पत्त्यामध्ये पुन्हा पहिला पत्ता दुसरा ॲड्रेस तुम्हाला द्यायचा असेल तर देऊ शकता तुम्ही आणि हे सर्व माहिती जतन करून पुढे जर असं म्हटलं की तुमचं ते सेव्ह होऊन जातं आणि आता दुसरा पॉईंट तुमचा येऊन जातो मग त्यामध्ये आता आपल्याला इथं दिसतंय की वैयक्तिक माहिती आपली भरली म्हणजे वीस टक्के आपण माहिती कम्प्लीट केली आता इतर तपशीलमध्ये तुमचा अधिवास कुठं आहे किंवा इतर माहिती त्याच्यामध्ये अधिवास प्रमाणपत्र जोडलंय का ते अपलोड केलंय का तर ते अपलोड करताना मग ते पीडीएफ किंवा जीपीजी जीपीजी जी फाईल अलाउड असतात आणि पाचशे एमबीच्या आत त्याची साईज असावी धर्माचा तपशील द्यावा लागतो आपल्याला त्यानंतर तुम्ही कॅटेगरी कोणती आहे जात कोणती आहे जात प्रमाणपत्र आहे का मग ते अपलोड करावं लागेल तुम्हाला त्यानंतर कास्ट कुठली आहे तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी वगैरे हो आहे का आणि हे सर्व तुम्हाला एक एक अपलोड करत जावं लागेल अल्पसंख्याक असल्यास तसं तपशील तुम्हाला द्यावा लागेल आणि माहिती जतन करा आणि म्हणजे सेव्ह करा आणि पुढे जा त्यानंतर मग शैक्षणिक तपशील याच्यामध्ये एस एसचा रोल नंबर बोर्ड कोणता आहे रोल नंबर त्याचं एच एस सीचं बोर्ड त्यानंतर मग हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची प्राप्त गुण किती आहे त्याचे मार्कशीट वगैरे अपलोड करावे लागल तालुका जिल्हा सर्व माहिती याच्यामध्ये अशा पद्धतीने भरत भरत तुम्ही पुढे याल यामध्ये विषयाबद्दल माहिती येऊन जाते तुमची की तुम्हाला प्राप्त गुण किती आहे इंग्रजी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र गणित आणि माहिती पूर्ण सेव्ह करायची आणि पुढे झालायचं तर मग अशा पद्धतीने तुम्ही शैक्षणिक तपशीलपर्यंत देता मग प्रवेश परीक्षा तपशील द्या मग तुम्ही सीईटी टी बद्दल द्यायचं आहे का तुम्हाला किंवा एखाद्याला नीट किंवा एखाद्या बद्दल द्यायचं असेल तर ते त्याबद्दलची माहिती देऊ शकतात मग वेटेज वगैरे काय होतं तुमचं त्यानंतर फोटो सॉक्स आणि सॉक्ट शेअरिंग तर ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याच्यामध्ये भराव्या लागतात आणि मग तुमचा तो फॉर्म हा भरला जातो किंवा काउन्सिलिंगसाठी तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होऊन जातं तर अशा पद्धतीने ते आपल्याला काम करायचं आहे पुढे ज्यावेळेस नोटीस येईल त्यावेळेस मी आणखी डिटेलमध्ये तुम्हाला ही माहिती देत राहील तर आता अल्टिमेटली आपण एक्सपेक्टेड कट ऑफ मार्क्स जे आहेत कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला तर याच्यामध्ये बघा एक एक कॅटेगरी आपण घेऊ ओपनमध्ये आता आपल्याला माहिती आहे की ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा सब कॅटेगरी असतात जसं डी एन आहे ए जी आहे ऍग्रीकल्चर असलेला किंवा ओ आर पी आहे तर डी एन साठी जे आहे तर एकशे अकरा पॉईंट एटी थ्री वर आहे एजी साठी एकशे अकरा पॉइंट चोवीस आहे आणि ओ आर पी साठी फिफ्टी नाईन पॉईंट चौऱ्याहत्तर वर साधारण कट ऑफ राहू शकतो त्यानंतर आपण ओबीसीचा जर विचार केला तर जनरल के कॅटेगरी जी आहे तर जनरल ओबीसी साठी एकशे दहा पॉइंट झिरो झिरो वर आपला कट ऑफ राहू शकतो अकोलेच्या कॉलेजचा एजी करता एकशे अकरा पॉईंट चोवीस पीएपी म्हणजे प्रकल्पग्रस्त जे असतात प्रकल, एकशे नऊ पॉईंट एकसष्ट पर्यंत राहू शकतो डिफेन्स पर्सन करता एकशे नऊ पॉइंट एकोणसाठ राहू शकतो त्यानंतर ओबीसी मध्ये फिजिकली म्हणजे ओबीसी कॅटेगरीच्या अंतर्गत कोणा सब कॅटेगरी असतात जसं फिजिकल हँडिकॅप आहे ओबीसीचा कॅन्डिडेट तर एकशे सात पॉइंट बारा जर ओबीसीचा एजी प्लस पीएच आहे म्हणजे फिजिकली हँडिकॅपही आहे आणि एजी पण आहे त्याच्याकडं तर एकशे सहा पॉईंट सदतीस आणि ओबीसी अंतर्गत एजी आणि एफ एफ म्हणजे फ्रीडम फायटर जर असेल तर एटी सिक्स पॉईंट सेव्हन्टी सिक्स पर्यंत कट ऑफ त्यांचा मागच्या वेळचा राहिलेला आहे एस टी करता आपण जनरलचं जर कॅन्डिडेट घेतला तर एकशे चार पॉईंट नव्वद एस टीमध्ये ए जी कॅन्डिडेट जर असेल अॅग्रिकल्चरवाला असेल तर एकशे दोन पॉईंट एक्क्याऐंशी पर्यंत कट ऑफ राहू शकतो फिजिकली हँडिकॅपचा नव्याण्णव पॉईंट एकोणावीस पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो एस सी करता ए जीचा एकशे आठ पॉईंट झिरो झिरो जनरल कॅन्डिडेट जर असेल तर एकशे चार पॉईंट नव्वद एस सीचं जनरल आणि एस सीचाच ओ एस अदर स्टेटचं जर असेल तर एकशे चार पॉईंट झिरो सात असा कट ऑफ राहू शकतो त्यानंतर ईडब्ल्यू एसचा चा जीचा एकशे नऊ पॉईंट चौसष्ट पासष्ट आहे जनरल ईडब्ल्यू एस चा जर जनरल कॅन्डिडेट असेल तर एकशे दहा पॉईंट झिरो एक ईडब्ल्यू एसचा चा एजी प्लस पी पी जर असा कॅन्डिडेट असाल म्हणजे एग्रिकल्चरचाही चा सर्टिफिकेट आहे त्याच्याकडं आणि प्रकल्पग्रस्त जो आहे तर पंच्याण्णव पॉईंट शहाण्णव पर्यंत त्याचा कट ऑफ जाऊ शकतो मागच्या वर्षीच्या अभ्यासावरून एन टीमध्ये एन टी बी आणि एन टी डी चं कट ऑफ मागच्या वर्षीचे एकशे आठ पॉईंट सोळा पर्यंत पोहोचले होते एन टी डी करता एकशे पंधरा पॉईंट चौतीस हे साधारण तिसऱ्या राऊंडपर्यंतचे कट ऑफ आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला एन टी डी आणि बी दिसली आता एन टी क जे आहे जनरल कॅन्डिडेट जर असेल एन टी चा तर एकशे सात पॉईंट सत्याऐंशी सा आणि एन टी कचा जर ए जीवाला कॅन्डिडेट असेल तर एकशे नऊ पॉईंट अठ्ठ्याण्णव इथपर्यंत कट ऑफ त्यांचा राहू शकतो तर अशा पद्धतीने ह्या दोन गोष्टी होत्या एक कट ऑफ आपण लक्षात घेतले आणि दुसरं आपण ऍडमिशन प्रोसेसमध्ये आपल्याला काय काय अपलोड करावं लागेल कशा पद्धतीने अपलोड करावं लागेल याची एक थोडी पूर्वतयारी म्हणून आपण त्याचाही विचार केला आता या ठिकाणी थांबतो धन्यवाद